तर विनंती करेन टीम प्रियदर्शनी बेलापूर आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही विनंती आहे. अतिरिक्त खेळाडू जर उपस्थित असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे, ही विनंती आहे. थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात होईल. करण मित्र मंडळ पुरस्कृत साईसागर ऐरोली आयोजित एकनिष्ठ चषक 2024 हे संपूर्ण साईसागर ऐरोलीची संपूर्ण टीम कोर कमिटी मेंबर मात्र आज एकत्रित येऊन एकनिष्ठ चषक ही स्पर्धा मात्र भरवण्याचं ठरवलं. आणि साईसागर ऐरोलीचे प्रमुख सल्लागार जर आपण पाहिले तर मंदारजी परब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. व्हेरी फास्ट बॉल स्ट्रायकर एंडला अजिंक्य. यावेळेस पहिलाच बॉल जर आपण पाहिले तर अवांतरच्या स्वरूपात रिलीज करत असताना साहिल दिवेकर. प्रियदर्शनी बेलापूर या संघाचं नेतृत्व दिली की गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर अजिंक्य लाडू यावेळेस बॅटला कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालले बिहाइंड समच्या ठिकाणी एक धाव ॲड होते. आणि टीमचा अकाउंट या ठिकाणी मात्र एक्स्ट्राने देखील ओपन झाले आणि एक धाव देखील ॲड झाले. म्हणजे टीमचे टोटल दोन्ही आकड्यावरती. पहिले शतक मार्गस्ते आणि साहिल दिवेकर एक्सपिरियन्स आहे, यंगस्टर आहे आणि बॅटल अतिशय बघण्यासारखं असेल. यावेळेस प्रचंड वेगाने मात्र अगदी बॅटवरती चेंडू रिलीज झाला, एक धाव तर कम्प्लीट केली अगदी सहजरित्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चांगलं फील्ड प्लेसमेंट आपले एफर्ट्स मात्र नक्कीच देतोय. अचूक थ्रू नॉन स्ट्रायकर एंडच्या दरम्यान साहिल विनोद दिवेकर ते कौतुक करावं लागेल. अगदी कमी वेळात क्रिकेटचा प्रचंड अनुभव देखील घेतला. आणि आता स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर अगदी गणेश कारंडे यावेळी शॉर्टम पूल केलाय आणि पूल देखील पॉवरफुल आहे. जसं नाव तसं काम आणि त्या कामाप्रमाणे आपली ओळख देखील आहे आणि त्याच ओळखीनुसार मात्र हा षटकार देखील आलाय. 6 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ते म्हणजे 9 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल गणेश कारंडे दिविशे 11 ऐरोली या संघाची अगदी रन मशीन देखील ओळखली जाते. टीम दिविशे 11 ऐरोलीची नक्कीच महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी गणेश कारंडे सातत्याने मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न देखील करत असतो. परंतु स्वतःला सावरून मात्र आता क्रिकेट देखील खेळण्यासाठी आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेट. यावेळेस भन्नाटवे एक थोडीशी दुखापत या ठिकाणी मात्र झाली असेल. तसं पाणी पुरवायची विनंती आहे. पाणी पुरवा विनंती आहे. तर नक्कीच जास्त दुखापत झाली नसेल हीच अपेक्षा आहे. आणि आता मात्र नक्कीच थोडंसं स्वतःला सावरून खेळावं लागेल, कारण की जर आपण पाहिलं तर विकेट थोडीशी फास्ट आहे त्यामुळे बॉल पट्टाप्पा पडल्यानंतर अगदी लवकर येतोय. अगदी वेगाने मात्र चेंडू रिलीज झाला, सरळ शरीरा जाऊन आदळला. अगदी दुखापतग्रस्तमध्ये मात्र आता बॅटिंग करण्यासाठी गणेश कारंडे उभा राहील नक्कीच अपेक्षा देखील आहेत आम्हाला. यावेळेस स्विंग इन चांगलं कम बॅक आपल्याला पाहायला मिळालं. बाईच्या स्वरूपात एक धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर गणेश कारंडे अगदीच वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी मात्र नक्कीच भेट झाले. यावेळेस कॉट बियांडची संधी आणि पहिल्या विकेटचं होते पतन. पहिला हादरा लागतोय टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला. गणेश कारंडे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला ते म्हणजे टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला गणेश कारंडेच्या स्वरूपात, कारण की अर्थात जर आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र नक्कीच थोडीशी दुखापत झाली असेल. स्वतःला मात्र सावरून क्रिकेट खेळत असताना मात्र कुठेतरी विकेट गेली, स्पष्ट निराशा आहे चेहऱ्यावरती.
परंतु नो डाऊट अगदीच क्रिकेटमध्ये संपूर्ण 11 खेळाडू आपले कॉन्ट्रीब्युशन देत असतात, त्यामुळे टीम दिविशे 11 ऐरोली या संघामध्ये तेवढे खेळाडू देखील आहेत. महत्त्वाची भूमिका नक्कीच असेल ती म्हणजे अजिंक्य लाडू, ज्या नावाची मात्र चर्चा या स्पर्धेमध्ये देखील केली जाईल. त्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या देखील आणि आता मात्र न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच रुपेश सोनकर. अगदीच रुपेश सोनकर त्या ठिकाणी मात्र नक्कीच दाखल झालाय. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर विनायक आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती इच्छापूर्ती ऐरोलीचे संदीप भाऊ आपल्या देखील सरचे स्वागत. या सर आणि त्यांचं स्वागत केलंय ते म्हणजे अर्थात षटकाराने स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. आलाय मोठा फटका अजिंक्यच्या बॅटमधून 6 धावसंख्येसाठी षटकार आलाय आणि या षटकार अगदी प्रेरणा देऊन जाईल. अगदी सर पण पाहिले तर आत्मविश्वास भरपूर आहे आणि आत्मविश्वासाने मात्र बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य लाडू हा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि उतरल्यानंतर मात्र त्याचे जे फटके असतात ना ते अगदी सीमालगत पलीकडे जाणारे असतात आणि ती खासियत देखील आहे अजिंक्य लाडूची. हीच ओळख आहे आणि तीच कुवत आणि तीच पोटेन्शियल घेऊन मैदानाच्या आतमध्ये या वेस बॅकवर्डला येऊन हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केले डीपमध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कम्प्लीट, एक या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 17 या आकड्यावरती 17 ऑन स्कोरवर. कालच्या दिवसामध्ये ऐरोली परिसरातील युनायटेड 40+ ऐरोली हा संघ मात्र थेट फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु आता दुपारच्या सत्रामध्ये याच परिसरातील नावाजलेला संघ या संघाने मात्र नवी मुंबई टेन्सबॉल क्रिकेट पंचक्रोशीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. दिविशा 11 ऐरोली यावेळेस भन्नाट वेग, प्रचंड वेग, अचूक लाईन लेन देखील अप्रतिम आहे आणि वेगाने मात्र प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट्समन रुपेश सोनकर कुठेतरी बीट होत आहेत. यात आहे डॉट बॉल, प्रत्येक चेंडू मात्र अचूक लाईनवरती टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात यश देखील मिळते. चांगलं कमबॅक यावेळेस सरळ बॅटने अगदी व्ही शेपमध्ये, कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे, फक्त क्षेत्ररक्षक बनून राहील त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक आणि या प्रेक्षकांच्या भेटीला बॅट्समन रुपेश सोनकरच्या बॅटमधून आलाय हा षटकार. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू डेफिनेटली गोलंदाजाचा होता अगदी ओळखलं आणि आता जर पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती रुपेश सोनकरने आपले हात खुले केले आणि चेंडूला दिशा दिली आणि दिशेनुसार मात्र चेंडू देखील अगदी वेगाने सीमारेषा पलीकडे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र स्विंगीने मिस, परफ्युम डिलिव्हरी अगदी नाकाला झुमून जाणारा चेंडू, अगदी फलंदाज रुपेश सोनकर बीट देखील झाला. हा वेग आहे आणि हे चांगले यंगस्टर मात्र टीम प्रियदर्शिनी बेलापूर या संघामध्ये अगदी तरुण पिढीचं रक्त अगदी गरम रक्त आहे आणि त्या वेगाने मात्र गोलंदाजी देखील करत आहेत. त्या वेगाने मात्र बॅटिंग करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी बॅट्समन बीट होत आहेत, परंतु आता मात्र कॉलिंग नव्हतं आणि त्या कॉलिंग नसताना मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र कम्प्लीट देखील झाल्या आणि षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती 25 धावा. एक गडी बाद गणेश कारंडे परतल्यानंतर मात्र त्या गोष्टीचा कसलाही विचार केला जाणार नाही, कारण की अगदी एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही क्रिकेट या क्षेत्रामध्ये दे तरी, कारण की क्रिकेटमध्ये अगदीच जे पहिले 3 खेळाडू असतात ते 3 खेळाडू मात्र आपला खेळ साकारण्याचा प्रयत्न जरूर करत असत. त्यामधील एक मोठं नाव अगदी सुवर्ण अक्षरात अजिंक्य लाडू यांचं घेतलं जाईल. नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश सोनकर, गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील, अजून एक यंगस्टर साहिल दिवेकर, त्यानंतर जर आपण पाहिलं तर विनायक आणि आता तिसऱ्या षटकामध्ये मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य लाडू आहे आणि गोलंदाजीसाठी स्वप्नील. पहिलाच बॉल त्या ठिकाणी मात्र फेस करत असताना अगदी बॅटवरती बॉल वेगाने आला, बॅट थोडीशी लेट आली परंतु थांबवलं, डॉट बॉल येतोय कौतुक करावं लागेल. अगदी मोठमोठे फटके जरूर येत नसतील परंतु सिंगल डबलने देखील टीमचं टोटल हलतं ठेवण्याचा प्रयत्न अजिंक्यच्या माध्यमातून आहे, परंतु प्रतिस्पर्धी या बॅट्समॅनला थांबवण्याचा प्रयत्न ना तितकाच गोलंदाजांचा असेल, कारण की या विभागामध्ये या परिसरामध्ये करण मित्र मंडळ या क्रीडांगणावरती अगदी नव्याने दाखल झालेला संघ प्रियदर्शिनी बेलापूर आणि आपल्या होम ग्राउंडवरती आपला होम परफॉर्मन्स दाखवण्यासाठी अजिंक्य लाडू ज्याच्या बॅटमधून टाक करून आवाज आला आहे परंतु बॉल चालला आहे
अगदी सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार, चार धावा। हे खासी येते अजिंक्यची, टीमची धावसंख्या 29, 29 धावा। अगदी जर आपण पाहिले तर रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा, सारसोळीचं क्रीडांगण, अर्धशतक देखील आलं त्या क्रीडांगणावरती। अगदी सारसोळीच्या क्रीडांगणावरती दुसरी स्पर्धा पार पडली, अगदी लीग फॉर्मॅटमध्ये त्या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक आलं अजिंक्यच्या बॅटमधून। परंतु आता आपल्या होम ग्राउंडवरती मात्र कसा परफॉर्मन्स दाखवेल हे प्रश्नचिन्ह आहे, त्यासाठी मात्र उत्तर द्यावे लागेल। एक धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात, टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 3 चेंडू 31 या आकड्यावरती। पुढच्या 3 चेंडूवरती जर मोठमोठे फटके आले तर डेफिनेटली टीमच्या टोटलला काहीसं एक वेगळे वळण निर्माण होईल, परंतु ते फटके येणं अपेक्षित आहे आणि ते फटके येतील देखील, कारण की अजिंक्य अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे। ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, ज्याच्याकडे मात्र अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद आहे आणि ती गोष्ट मात्र नक्कीच शक्य करून दाखवेल, त्यासाठी मात्र त्याची मध्यवर्ती भूमिका ही नक्कीच असेल। एकदा वॅट झाले, तिसरे शतक मार्गस्थ, अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे। गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर स्वप्नील एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक, टप्पा बदलला, थोडंसं मागे ठेवलं आणि फलंदाजाला मात्र अगदी सन्मान देण्यास भाग पडलं। परंतु यावेळेस वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात दिशेपासून कुठेतरी भरकटलाय। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ॲड होते, टीमची टोटल 31 या आकड्यावरती, 31 ऑन स्कोरबोर्ड। प्रत्येक चेंडूवर मात्र प्रहार होईल आणि होईल देखील, आणि जसा प्रश्न केला तसा उत्तर दिले ते म्हणजे अजिंक्यच्या बॅटने। मात्र अर्थातच पंचांचा इशारा येईल काय, अर्थातच पंच इशारा देतील आणि त्यानंतर मात्र नक्कीच डिसिजन येईल, अर्थातच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ॲड होते, टीमची धावसंख्या 32, 32 धावा। मैदानाचा आलेख थोडासा मात्र कमी असल्याकारणामुळे मैदान अपुरं आहे, त्यामुळेच मात्र कुठेतरी मात्र शंका आहे। देवीशा इलेव्हन ऐरोलीच्या डगआउटमध्ये नक्कीच प्रश्न आहे आणि शंका देखील असेलच, कारण की अर्थातच एक एक धाव महत्त्वाची देखील आहे। त्यामुळेच मात्र पंचांचा इशारा, आईच्या कमिटीचा इशारा कशा पद्धतीने आहे ते देखील आपल्याला पाहावं लागते। परंतु टीमचं टोटल आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ते म्हणजे 31 या, परंतु हा ही धाव कितपत असेल ना ते नक्कीच पाहावं लागेल। अर्थातच त्यानंतर म्हणजे फायनल आहे, म्हणजे ती एकच धाव जाहीर केली जाईल, टीमची धावसंख्या 32 धावा, 32 ऑन स्कोरबोर्ड। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे। यावेळेस अगदी कट केलाय आणि कट केलेल्या बॉलला अगदी पटकन पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डाऊन दी ग्राउंड अजिंक्यच्या बॅटमध्ये येतोय क्रॅकिंग षटकार, अफलातून फटका। हे खासी येत आहे, अगदी जणू काही बॅटमध्ये स्प्रिंग लागली आहे की काय, तशा पद्धतीचे फटके हे मात्र अजिंक्यच्या बॅटमधून। आणि सध्याच्या घडीला अगदी रेसमध्ये फॉर्ममध्ये देखील भन्नाट आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच तो खेळत असं। आणि अर्थातच आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती देखील त्याचा तोच प्रयत्न चालू आहे, एक धाव कम्प्लीट होईल आणि सिंगलवरती समाधान मानेल। यापुढे स्ट्राईक आता मात्र स्वतःवरती आहे, लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होते, टीमच्या टोटलमध्ये षटकाची देखील समाप्ती होते, म्हणजे 3 षटका अखेरीस, टीमची धावसंख्या 39, 39 या आकड्यावरती, 39 धावा। पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर डेफिनेटली 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 14 धावा आल्यात। आणि या धावा आल्या देखील ते म्हणजे एक षटकार एक चौकाराच्या सहाय्याने, ते देखील अजिंक्यच्या बॅटमध्ये। ऐरोली परिसरामध्ये नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळत असतो, अनेक व्यवसाय क्रिकेट देखील खेळत असतो, परंतु आता जर आपण पाहिल्यानंतर रबर बॉलची ग्रामीणची स्पर्धा, एक निश्चयचषक 2024 ही स्पर्धा रंगवण्यासाठी आपल्या घरच्या खेळपट्टीवरती चांगला परफॉर्मन्स, टीमची धावसंख्या 39, संघाला थोडं संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, कारण की प्रश्नचिन्ह निर्माण हे झालं होतं की डगआउटमध्ये देवीच्या 11 ऐरोलीच्या की धावसंख्या लगावतील की, परंतु धावसंख्या आल्या देखील आहेत।
गोलंदाजी मार्क होते जर आपण पाहिले तर सिद्धू टीमची धावसंख्या 39 39 या आकड्यावरती. शेवटच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर 22 स्वरूपात एक धाव ऍड झाली. गोलंदाजी मार्क होते सिद्धू. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी लॉंग ऑफ ला क्लिअर करत असताना येतोय हा मोठा धमाका मोठा फटका आणि अगदी क्रॅकिंग षटकार. पुन्हा एकदा अजिंक्यच्या बॅटमधनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना येतोय हा मोठा बिग हिट षटकार. अप्रतिम आहे ही खासियत आहे अजिंक्यची, ही ओळख आहे आणि या खेळानुसार त्यांनी त्याची ओळख ही मात्र निर्माण केली. आता मात्र प्रेशर क्रिएट केले. येस इट इज फाईट. अगदी डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. 1+1 अशा दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होत्या टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 47-47 या आकड्यावरती. शेवटचे शतक मार्गस्थ आहे पहिल्या इनिंगमधील. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले अगदी स्वॅक्स करेंगे सबका स्वागत अशा पद्धतीची बॅटिंग यावेळेस अगदी चकित करून सोडले. अजिंक्यला देखील समजलं नाही की हा बॉल कशा पद्धतीने आलाय. त्यामुळेच मात्र अगदी बॅट टाकली. त्याला वाटलं की बॉल निघून जाईल परंतु हलकस इनस्विंग आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळेच मात्र अगदी सन्मान दिलं. त्या ठिकाणी मात्र डॉट येते आणि स्पष्ट निराशा वाटते अजिंक्यच्या चेहऱ्यावरती कारण की अगदीच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि मिनी हेलिकॉप्टर लँड होत आहे अगदी लॉंग ऑनच्या दिशेने. अगदीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघत राहिले त्या चेंडूला की कशा पद्धतीने बॉल चाललाय. अगदीच अजिंक्यच्या बॅटमधून तो निघालाय आणि 6 या धावसंख्येसाठीच जाणार आणि तो गेला देखील आहे. अजिंक्य अगदी स्वतःला सावरून गणेश कारंडे परतला परंतु त्या गोष्टीचा कसलाही विचार न करताना स्वतः मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगलं कमबॅक भन्नाट वेग तोडीस तोड प्रतिउत्तर. जर तू मला एक षटकार लगावू शकतो तर मी देखील तुला एक चेंडू मात्र का होईना पण डॉट टाकू शकतो आणि तोच चेंडू डॉट आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 53 या आकड्यावरती 53. सांघिक अर्धशतक कंप्लीट झाले ते म्हणजे टीम दिविशा 11 ऐरोली या संघाचं चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स आपल्या होम ग्राउंडवरती अगदीच परफॉर्मन्स का दाखवत असताना. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि अजिंक्य जर आपण पाहिलं ना तर वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती मात्र आपला खेळ साकारतोय. व्हॉट अ बॅटिंग यार, अप्रतिम आहे. प्रत्येक षटकावरती मात्र प्रहार, चेंडूवरती देखील तसाच प्रहार. ज्यावेळेस देखील एक सिंगल ॲड होईल, अजून एक सिंगल ॲड झाल्यानंतर टीमची धावसंख्या 54. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या इनिंगमधील शेवटच्या षटकातील. आणि आता जर आपण पाहिलं तर या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर अगदीच इक्वल म्हणजे अर्थातच म्हणता येईल ती म्हणजे चांगला फायटिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न असेल तो मात्र मारावा लागेल आणि ती क्षमता आहे स्वतःवरती मात्र नक्कीच आत्मविश्वास आहे देखील अजिंक्यवरती. परंतु यावेळेस कुठेतरी मात्र कमी पडला आणि 22 स्वरूपात एक धाव ॲड झाली. षटकाची देखील समाप्ती होते म्हणजे पहिल्या 4 षटकानंतर पहिल्या इनिंगनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 55. येणारे चेंडू असतील अर्थातच 24 आणि जिंकण्यासाठी 56 टार्गेट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल. नवसाती दिवा विरुद्ध जय मल्हार चोळेगाव दोन्ही टीम कॅप्टन या आपण उपस्थित असेल तर आपण या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक्सपिरियन्स खेळाडू अन्नूदादा ते देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दीपकदादा ते देखील उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले त्यांच्यासमोर त्यांचे परममित्र जर आपण पाहिले तर लक्कीदादा ते देखील उपस्थित. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि अर्थातच अक्षय पाटील आपले देखील सहर्ष स्वागत. नवसाती दिवा या टीमचे प्रमुख आणि महत्त्वाचे खेळाडू मात्र सातत्याने राहिलेत आणि आता ते देखील दाखल झालेत. संपूर्ण नवसाती दिवा टीम देखील या ठिकाणी मात्र दाखल होईल थोड्याच वेळात. यानंतर त्यांचा देखील आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जरूर पाहायला मिळेल. याच विभागातील मात्र अगदी तगडा संघ आहे
आणि तो तगडा संघ यापुढे मात्र नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चालू सामन्याचा नक्कीच आपण उल्लेख जरूर करणार आहोत. ज्या ठिकाणी सामना रंगतोय तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध दिविशा इलेव्हन ऐरोली. टॉस हारल्यानंतर बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर 55 धावा लगावल्या आणि अजिंक्य लाडूची जर बॅटिंग पाहिली तर जवळजवळ अजिंक्य लाडू याने वैयक्तिक धावसंख्या मात्र नक्कीच आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युट करत असताना वैयक्तिक 39 ही धावसंख्या मात्र लगावली आणि टीमला मात्र चांगला टोटल मात्र उभा करून दिला आणि टीमचं टोटल थेट जाऊन पोचलं होतं ते म्हणजे 55 आणि 56 टार्गेट ठेवले ते म्हणजे टीम प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर. तर दुसऱ्या इनिंगला देखील होते सुरुवात. 1924 सीझन नंबर 1 दुपारच्या 17 पहिला सामना दिविशा इलेव्हन ऐरोली विरुद्ध यावेळेस पहिलाच बॉल काय होतंय मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल असणार आहे. येस दिविशा इलेव्हन ऐरोली आणि प्रियदर्शनी बेलापूर. तर यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध जयमल्लार सोळेगाव. दोन्ही टीम कॅप्टन या आपण जर सोळेगाव टीम जर आपण उपस्थित असेल तर या. जयमल्लार सोळेगाव हा संघ नक्कीच पाहुणा संघ या ठिकाणी दाखल होईल या क्रीडांगणावरती आपल्या नव्याने आपले स्वप्न ज्वलंत करण्यासाठी. मात्र आज क्रीडांगणावरती जयमल्लार सोळेगाव हा संघ नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परंतु दिविशा इलेव्हन ऐरोली आणि प्रियदर्शनी बेलापूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये चालू असताना पाहायला मिळते. पहिलं शतक हाताळत असताना राजेंद्र रणावरे अगदीच या खेळाडूकडे असलेली जिद्द चिकाटी अगदी सातत्याने मात्र तो आपला खेळ साकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता मात्र नक्कीच गोलंदाजी करतोय. यावेळेस पहिलाच बॉल अगुटप्प्याचा होता ज्या ठिकाणी मात्र झेलची संधी होती परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कॅच अटेम्प्ट करायला हवं होतं परंतु तोपर्यंत मात्र एक
एक सिंगल कंप्लीट होते, एक सिंगलने मात्र टीमची धावसंख्या एक या आकड्याने मात्र नक्कीच ओपन झाली आणि टीमचा श्रीगणेश देखील झालाय टीम प्रियदर्शिनी बेलापूर या संघाचं. अगदीच ही महत्वाची कॅच होती आणि ती कॅच मात्र नक्कीच कॅरी करता आलं नाही, थोडंसं जजमेंट चुकलं, ताळमेळ चुकलं, त्यामुळेच मात्र एक धाव घेण्यास भाग पडलं प्रतिस्पर्धी बॅट्समनला. यावेळेस अकुटप्पाचा बॉल होता बॅकफुटला येऊन मात्र नक्कीच ऑन साईडला पूल करायचं होतं, परंतु नक्कीच पूल करता आलं नाही, कुठेतरी चेंडू थोडासा मात्र खाली राहिला आणि सर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र फील्ड करत असताना एक धाव घेण्यास त्या ठिकाणी भाग पडलं. टीमची धावसंख्या 2 चेंडू क्रिस 2 या आकड्यावरती 56 धावसंख्येचं मात्र टार्गेट आहे. प्रियदर्शिनी बेलापूर विरुद्ध दिविश इलेव्हन ऐरोली असा सामना. ऐरोली परिसरातील अजून एक मोठा संघ आहे आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला लागलेलं एक गोड स्वप्न आणि त्या स्वप्नांमध्ये मात्र नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र दिविश इलेव्हन ऐरोली हा संघ मात्र खेळत असतो. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर, माफ करा 2 या आकड्यावरती 3 चेंडू अखेरीस 2 धावा. यावेळेस इनसाईड आउट स्ट्रोक पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न करून शरीरापासून थोडासा मात्र चेंडू दूर ठेवला आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती. अगदी मेहनत करण्यास भाग पाडलं होतं साहिल दिवेकरला, परंतु त्या मेहनतीच्या काळामध्ये कुठेतरी मात्र नक्कीच राजेंद्र रणवरे यांनी मात्र लाईन मिस केली आणि व्हाईट बॉल आलाय. साहिल नाईक आपल्या देखील सर्च स्वागत आणि त्याचं स्वागत केले ते म्हणजे या षटकाराने आणि साहिल दिवेकरच्या बॅटमधनं आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी चेंडू ऑफ शिकला रिलीज केला होता, त्यानंतर मात्र अगदी बॅटला जवळ आणलं देखील आणि अगदीच ऑन साईडला पूल देखील केलं. अगदी लॉंग ऑफ क्लिअर करत असताना या 7 धाव्या ॲड देखील होत्या टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर संकेत तो देखील जॉईंट झाल्या कालच्या दिवसामध्ये, काल खूप चांगलं स्कोरर आणि त्याचप्रमाणे दिविश इलेव्हन ऐरोली या संघाला कायम सपोर्ट करत असताना अरुण पाटील ते देखील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचे देखील खूप खूप आभार, त्यांचं देखील सर्ष स्वागत आणि संपूर्ण दिविश इलेव्हन ऐरोलीची पाठीराखे. आज ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी मात्र दाखल झाले, त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नवसाती दिपा आणि जय मल्हार चोळेगाव टीम कॅप्टन दोन्ही या. आपण आपणास विनंती आहे कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस केला जातो, त्यामुळे टीम कॅप्टन दोन्ही या, ही नम्रतेची विनंती. यावेळेस अजून एक आलाय आणि आला देखील आहे तो देखील लॉंग ऑफ बंड लाईनला क्लिअर करत असताना साहिल विनोद दिवेकरच्या बॅट पंधा क्रॅकिंग कवी ड्राईव्ह मोठा फटका. अगदीच बॅट्स ऑफिस ओपन केलं, अगदी बॅटला क्लोज देखील आणलं आणि क्लोज आणल्यानंतर बॉलला तितक्याच वेगाने पाठवलं देखील सीमारेषच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती, 15 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आता मात्र एक्सपिरियन्स शेअर करत असताना जगदीश मस्तूद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मोस्ट एक्सपिरियन्स मॅन जगदीश मस्तूद आपला अनुभव शेअर करत असताना राजेंद्र रणवरे यांना, परंतु त्या अनुभवानेच मात्र कमी वयात मात्र जास्त क्रिकेटचा अनुभव घेतलाय तो म्हणजे साहिल दिवेकरने आणि त्याच्या बॅटने मधून मात्र अजून एक बॅक टू बॅक 3 षटकार. आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक साहिल दिवेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल दिवेकरसाठी, अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. आणि टीमचं टोटल जाऊन पोचतंय ते म्हणजे पहिल्या षटका अखेरीस 21 या आकड्यावरती. स्वागत केलंय पहिल्या षटकामध्ये 21 56 धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मात्र आपले हात खुले केले आणि हात खुले केल्यानंतर मात्र 21 धावा वैयक्तिक लगावल्या देखील. प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये साहिल दिवेकरच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आपण सिद्धू आणि साहिल दिवेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपली बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. पुढच्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं
तर नक्कीच धावा लागवण्याचा प्रयत्न असेल आणि धावा थांबवण्याचा देखील तितका चांगला प्रयत्न तो म्हणजे टीम दिवीच्या 11 ऐरोली या संघाकडून असेल, तो प्रयत्न करावा लागेल. आता मात्र अभि पाटील टीम दिवीच्या 11 ऐरोली यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु पंच इशारा काही देत आहेत, अर्थातच व्हाईट बॉल डाव्या स्टिकच्या प्रचंड बाहेर, चेंडू थोडासा मात्र रिलीज झाला आणि एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. नक्कीच थोडंसं मात्र बॅकअप देऊन आता मात्र प्रतिस्पर्धी बॅट्समनला थांबवावं लागेल, कारण की कुठेतरी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड होण्याच्या आधीच मात्र ती तोडण्याच्या प्रयत्नात आता मात्र वेगाने मात्र प्रत्युत्तर देता येत नाही आहे. फुल टॉस होती त्याला मात्र नो बॉलवरती आलाय हा सिक्स आणि नो प्लस सिक्स अशा सात धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील आणि टीमची धावसंख्या 29-29. हे आकडे होते. आणि फ्री हिटचा बॉल म्हणजे लीगल डिलिव्हरी अजूनही या दुसऱ्या यावेळेस आता काय घडत आहे, पुन्हा एकदा व्हाईट प्लस वन अशा दोन धावा ऍड होतील. कुठेतरी मात्र नक्कीच दिशेपासून भरकटलाय गोलंदाज अभिषेक पाटील, कुठेतरी लाईन पकडावी लागेल, रुळावरती गाडी आणावी लागेल, टीम दिवीच्या 11 ऐरोली या संघाला थोडस संकटातून बाहेर काढावं लागेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 31-31 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अजूनही एकही लीगली चेंडू मात्र रिलीज केला नाहीये गोलंदाज अभिषेक पाटीलने. पहिल्या तीन चेंडूवरती मात्र कुठेतरी दिशेपासून भरकटलाय, लीगल डिलिव्हरी करावी लागेल, थांबवावं लागेल प्रतिस्पर्धी बॅट्समनला, तो प्रयत्न चालू आहे. यावेळी शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न आता मात्र नक्कीच चकित करून सोडले, डॉट बॉल येतोय आणि पहिला चेंडू मात्र नक्की डॉट बॉल हाताळत असताना गोलंदाज अभिषेक पाटील टीमची धावसंख्या 31-31 धावा करायच्यात, ते म्हणजे आतापर्यंत धावसंख्येची आवश्यकता असेल 17 चेंडूनी 25 धावा. स्ट्रायकर इंडला सिद्धू यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल, त्याला मात्र हुक करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही या ठिकाणी संपर्क होत नाहीये, परंतु वेगाने त्या ठिकाणी मात्र नक्कीच बॉल चालाय अगदी बियाइंड द सम, ज्या ठिकाणी एक धाव येईल डिक्लेअरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 32-32 धावा. यावेळेस राखले फुल टॉस, त्या ठिकाणी मात्र गॅपमध्ये क्षेत्ररक्षक रुपेश सोनकर फील्ड करतील, एक धाव तर घेतील अगदी सहजरित्या. दुसरी धाव संख्याचं मात्र नक्कीच धाडस या ठिकाणी मात्र दाखवलं जाणार नाही, कारण की माहिती आहे, कारण की साहिल दिवेकर याच्याकडे तेवढी क्षमता देखील आहे, कारण की तो मॅचला ऑन ठेवते मोठमोठे फटक्याच्या साह्याने. कारण की जर आपण पाहिलं तर जसा सेट झाला तसा मात्र मोठमोठे फटके देखील थेट येत आहेत, ज्या ठिकाणी वैयक्तिक साहिल दिवेकर 21 या धावसंख्येवरती मात्र आपला डाव सांभाळतोय. आतापर्यंत टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा गोलंदाजी मार्गवरती अभिषेक पाटील. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, पुश केलं, पुन्हा एकदा मात्र रुपेश सोनकर, ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं रुपेश सोनकरला लॉंगनच्या दरम्यान, परंतु आता जर आपण पाहिलं तर नक्कीच रुपेश सोनकर चांगले क्षेत्ररक्षक देखील आपले करतात. एक धाव अजूनही दोन चेंडू मात्र अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकर एंडला सिद्धू, नॉन स्ट्रायकर एंडला साहिल. यावेळेस भन्नाट वेग, प्रचंड वेग, आता मात्र थांबवण्याचा प्रयत्न, आता डॉट येतोय आणि हे गरजेचं होतं. पहिले तीन चेंडू जर अचूक टप्प्यावरती रिलीज झाले असते ना, ज्या धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या होत्या ना, त्या धावांना मात्र कुठेतरी लगाम लगावण्याचा प्रयत्न अभिषेकच्या माध्यमातून राहिला असता, परंतु कुठेतरी आता मात्र दिशा पकडली, लाईन पकडली आणि अचूक टप्प्यावरती बॉलिंग करत असताना मात्र प्रतिस्पर्धी या बॅट्समनला मात्र थांबवले. अजून एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस यू मे सा विल डेफिनेटली हिट यश टॅनचा वेद, पहिल्या विकेटचं होते पतन आणि जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती पार्टनरशिप तोडण्यात यश मात्र मिळाले दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती, ते म्हणजे अभिषेक पाटीलला. आणि पहिल्या विकेटनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 2 षटका अखेरीस 34 या आकड्यावरती आणि आता येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता असणार आहे, ते म्हणजे अर्थातच 12 चेंडू आणि 22 धावा. म्हणजे आस्किंग रन रेट आणि सरासरी रन रेटचा जर विचार केला ना, तर 11 च्या सरासरीने मात्र नक्कीच धावा लगाव्या लागतील,
कारण की जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन षटकामध्ये 17 सरासरीने 34 धावा लगावल्या. टीम प्रियदर्शिनी बेलापूर सलामीची जोडी साहिल दिवेकर आणि सिद्धू याने पार्टनरशिप बिल्ड करत असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं सिद्धूचं देखील. परंतु जर आपण पाहिलं तर साहिल दिवेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. तो नक्कीच एकतर्फी झुंज देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नक्कीच जितकी मोठी स्वप्न मात्र घेऊन उतरले ना टीम दिविशे 11 ऐरोली हा संघ, ते स्वप्न साकार करण्यासाठी कुठल्या तरी गोलंदाजाला ना आपलं शस्त्र वापरावं लागेल. आणि ते वापरण्यासाठी मात्र आता कर्णधाराने विश्वास ठेवला आहे, ते म्हणजे गोलंदाज विशाल अरगडे. एक्सपिरियन्स भरपूर आहे, टेन्स क्रिकेट विश्व देखील दाणून सोडलंय. अनेक वर्ष मात्र टीम दिविशे 11 ऐरोलीमध्ये खेळत असताना टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा देखील त्याच्या माध्यमातून जिंकून दिल्या टीम दिविशे 11 ऐरोली या संघाला. परंतु आता संघ थोडासा संकटात आहे, त्याला मात्र संकटातून बाहेर काढावं लागेल. ज्या ठिकाणी करायचे 12 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी मार्क प्रतिस विशाल स्ट्रायकर एंडला डावकुऱ्या बॅट्समन जो सेट झालाय, आणि सेट झाल्यानंतर मात्र नक्कीच दमदार बॅटिंग दाखवेल साहिल दिवेकर. यावेळेस 92 पहिलाच बॉल त्या ठिकाणी मध्ये बॅटकटच्या स्वरूपात एक धाव ॲड होते डिक्लेअरच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 35. अगदी शेवटचा कॉल देतोय टीम नवसाती दिवा आणि जय मल्हार चोळेगाव, तुम्ही टीम कॅप्टन या आपण, ही नंबर त्याची विनंती आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करतोय प्रत्येक सामन्याचा. यावेळेस कुठेतरी मात्र पंचांनी दंडित केले, येस नो बॉल आणि 2 धावा. नो प्लस 1 म्हणजे 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा एक्स्ट्रा धावा ॲड होतात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती 37 ऑन स्कोरबोर्ड. आणि अर्थातच सन्माननीय अन्नू दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस देखील करणार आहोत. दहा धावा आणि 6 चेंडू. अगदी जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं जितकं महत्वाचं असतं ना,
ते शांतता आणि संयम आता मात्र दिविशा इलेव्हन एडुली या संघाने ठेवलं. परंतु अगदीच आपण पाहिलं तर थोडंसं संकट आहे, त्या संकटातून बाहेर काढावा लागेल आणि तो प्रयत्न कुठलं अस्त्र वापरतील, कारण की करायच्यात 7 चेंडूंनी 10 धावा. आणि आता कॅप्टनने विश्वास दाखवला आहे, म्हणजे अर्थातच समीर गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट चांगला फिरकीपट्टू ज्याने घनसोलीची स्पर्धा घनसोली गोलंदाजचं ग्राउंड गाजवलं होतं तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवरती समीर. आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर साहिल दिवेकर आता मात्र नक्कीच प्रेशरमध्ये असेल, गोलंदाज देखील फलंदाज देखील, परंतु त्या प्रेशरमधून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे आता समीरचा. पहिलाच बॉल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, डेड बॉल असणार आहे. इथून पुढे मात्र अचूक टप्पावरती गोलंदाजी करावी लागेल, ज्या ठिकाणी 6 चेंडूंनी 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. शांततेचं वातावरण, पाऊस देखील आज थांबलाय, परंतु धावांचा पाऊस आहे, प्रचंड वेगाने पडतो. या ठिकाणी मात्र गॅपमधून चेंडू निघाले डीपमध्ये, त्या ठिकाणी फंबलिंग झाली, एक धाव कम्प्लीट, दुसरी धाव घेण्याचा मात्र कुठलंही धाडस त्या ठिकाणी होणार नाही. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकाच चांगला ताळमेळ दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 5 चेंडूंनी 9 धावा कौतुक करावं लागेल, ही खरी गरज आहे या मुवमेंटला, ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची, ते म्हणजे गोलंदाजासाठी. आणि फलंदाजाला मात्र नक्कीच आपले हात खुले करावे लागतील, कारण की सामना जिंकायचा असेल तर. परंतु सामना न जिंकून देण्यासाठी ना समीर आहे, तो मात्र प्रत्युत्तर देण्या देतोय, ते म्हणजे प्रत्येक चेंडूवरती. आता मात्र नक्कीच आलेत ते म्हणजे 2 चेंडू आणि टीमची धावसंख्या 47 आणि आता करायच्यात ते म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावा. तोडीस तोड उत्तर प्रति हल्ले, मात्र नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि पाऊस पाडल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये साहिल दिवेकर मात्र आग गुंगावतोय. यावेळेस फटका फसलाय, झेल खाली, शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये, दुसऱ्या विकेट होते पतन. टीम प्रियदर्शिनी बेलापूर या संघाला मिळालाय दुसरा हादरा, अर्थातच विनायक बॅक टू द डग आउट. आणि आता आपले स्वप्न मात्र नक्कीच उजाळत आणण्याचा प्रयत्न आहे, 3 चेंडू करायच्या त्या म्हणजे 9. आता जर आपण पाहिलं तर टीमचं टोटल 47 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस पडला, म्हणजे अर्थात अजिंक्य लाडू याने मात्र नक्कीच खूप चांगला प्रयत्न एकतर्फी झुंज दिली. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर साहिल दिवेकर जो सलामीला आला होता आणि तो सलामीला आल्यानंतर अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे इतिहास घडवतात ना तशी मात्र एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय. परंतु आता प्रेशर असेल ते म्हणजे गोलंदाजावरती, ज्या ठिकाणी करायच्यात त्या म्हणजे 3 चेंडू आणि 9 धावा. जरी मॅच जिंकून देईल ना तर वावा टाळ्या शिट्ट्या या मात्र समीरसाठी केल्या जातील, कारण की मॅच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 3 चेंडू ज्या ठिकाणी करायच्या त्या म्हणजे 9. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय स्वप्नील, गोलंदाजी केली परंतु आता फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. यावेळेस पहिलाच बॉल राखले फुल टॉस आणि या बॉल चाललाय अगदी डाऊन द ग्राउंड सी मारेच्या पलीकडे, येतोय स्मॅश मिडेट षटकार. आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 53 आणि आता करायच्या त्या म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्याचा सामना आवडला असेल तर, ही मॅच जर आवडली असेल तर, कारण की 2 चेंडू आणि 3 धावा होम ग्राउंडवरती आपला होम परफॉर्मन्स दाखवण्यासाठी या क्रुशियल मुवमेंटमधून काढायचं असेल तर समीरला मात्र काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. परंतु प्रियदर्शिनी बेलापूर हा संघ मात्र अगदीच मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी साहिल दिवेकर, प्रत्येक बॅट्समन मात्र विकेट गेल्यानंतर आपलं 100% एफर्ट हे मात्र देतोय, म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र मॅच गेली, म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. अप्रतिम षटक त्या ठिकाणी, पहिल्या 3 चेंडूवरती असं वाटलं की सामना आलाय तो म्हणजे टीम दिविशा इलेव्हन एरोली या संघाकडे, परंतु शेवटचे 2 चेंडू जोपर्यंत परत नाही ना तोपर्यंत मात्र क्रिकेटमध्ये निकाल लावू शकत नाही आहे. यावेळेस आपण पाहिले तर दुर्वारून चेंडूला खेळून काढले दीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रचंड वेगाने राजेंद्र होणारे फील्ड करताय, एक धाव कम्प्लीट आणि एक बॉल कॅरी करण्याच्या आधीच मात्र 2 धावा अगदी प्रचंड वेगाने चित्त्याच्या चपळीने मात्र कम्प्लीट करत असताना
चांगल्या नाने बिटवीन द विकेट. ही खरी मजा आहे. एक चेंडू आणि एक धावा. आता मात्र प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमधून मात्र आता भरावं लागेल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एकदा मॅच आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील सगळ्यात उत्तम स्पर्धा आणि एकनिष्ठ चषक 2024 मधील एक चेंडू सामना गेला शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत ज्या ठिकाणी करायच्या त्या म्हणजे एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू आणि एक धाव असा मात्र प्रयत्न त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर आपण पाहिलं तर जीत बाकी आहे पर जितने का इंतजार आप तक बाकी आहे असं खेळावं लागेल आणि तो प्रयत्न मात्र नक्कीच चालू आहे आणि तो प्रयत्न मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे साहिल दिवेकरच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न तो म्हणजे स्वप्नील साहिल दिवेकर. जर आपण पाहिले तर वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती मात्र आपला खेळ साकारतोय परंतु आता समीरला ते कारनामा करून दाखवावं लागेल. एक चेंडू आणि एक धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू आणि एक धावा. मॅच आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाजी मार्क करतील समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिला तर स्लिपला परंतु काय घडतंय. येस आता मात्र स्लिप आता दैनात केली होती परंतु बॉल जरी सोडला असता ना तरी मात्र एक धाव मिळाली असती. परंतु यावेळेस मात्र टीम दिविशा 11 हरवली. आता मात्र नक्कीच पराभव स्वीकारावा लागतोय आणि एकदा साहिल दिवेकरची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.